Hello, friends. Welcome, welcome to my YouTube channel. मी यज्ञा दानंद गुराव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मला ना आज आपण आपला जो एटीन्थ चॅप्टर आहे मॅनेजमेंट ऑफ द वेलफेअर स्टेट ऑफ स्वराज्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचे क्वेश्चन कवर करणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग स्टार्ट करूया आपण आजच्या व्हिडिओला चॅप्टर नंबर एटीन मॅनेजमेंट ऑफ द वेलफेअर स्टेट ऑफ स्वराज्य ओके त्याचे क्वेश्चन आन्सर्स फर्स्ट क्वेश्चन गिव्ह रिझन्स अँड इंडिपेंडंट हिंदवी स्वराज्य वॉज क्रिएटेड म्हणजे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली आन्सर आहे आपलं अँड इंडिपेंडंट हिंदवी स्वराज्य वॉज क्रिएटेड बिकॉज हिंदवी स्वराज्य वॉज अ ड्रीम ऑफ शिवाजी महाराज असं का झालं कारण हिंदवी स्वराज्य हे कोणाचं ड्रीम होतं कोणाचं स्वप्न होतं तर शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ॲनिवन हु लिव्ड इन हिंदुस्तान नो मॅटर टू वॉट रिलिजन ऑर कम्युनिटी दे बिलॉंगड वॉज अ हिंदवी अँड दर राज वॉज हिंदवी स्वराज्य जो कोणी हिंदुस्थानात राहतोय कोणत्याही रिलिजनचा कोणत्याही कास्टचा असू दे तो कशाशी बिलॉंग असायचा तो हिंदवी असायचा आणि म्हणून त्यांचं जे राज्य आहे ते हिंदवी स्वराज्यच असलं पाहिजे म्हणून इंडिपेंडंट हिंदवी स्वराज्य हे जे आहे ते त्याची निर्मिती झाली देन द पीपल इन स्वराज्य सेकंड क्वेश्चन द पीपल इन स्वराज्य डिड नॉट फील द सेवेरिटी ऑफ ड्रॉट म्हणजे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जी आहे ती जाणवली नाही असं का झालं आन्सर आहे शिवाजी महाराज गेव्ह व्हेरियस फॅसिलिटीज टू ड्रॉट अफेक्टेड पेझन्स म्हणजे ज्यांना जी माणसं ज्यांना दुष्काळ जो आहे ज्या राज्यात दुष्काळ असतो त्या भागातील माणसांना शिवाजी महाराजांनी बऱ्याच अशा फॅसिलिटी ज्या आहेत त्या त्यावेळेस दिलेल्या होत्या फर्स्ट ही यूज टू वेव्ह टॅक्सेस म्हणजे त्यांनी त्यांचे कर जे आहे ते माफ करायचे दॅन शिवाजी महाराज फ्रीली डिस्ट्रीब्युटेड द ग्रेन स्टोर्ड इन द स्टेट ग्रेनरीज टू द पीपल राज्यात जो काही धान्यांचा साठा असायचा ते ते फ्रीली डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणजे कोणतंही त्याच्यावर शुल्क न आकारता ते डिस्ट्रीब्यूट करायचे ही ऑल्सो अंडरटूक रिपेअर्स ऑफ various फोर्ट्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स बर्न्स अँड कॅनल्स during ड्रॉट इयर्स इन दिस वे पीपल कुड earn their डेली लिव्हिंग अँड did नॉट फील द severity ऑफ ड्रॉट आणि ज्यावेळेस दुष्काळ असायचा त्यावेळेस काय करायचे ते फोर्ट म्हणजे जे किल्ले आहेत किंवा काही धरणं आहेत तर या यांची जी कामं आहेत रिपेअरिंगची कामं आहेत ती त्यावेळेस ते ती कामं जी आहे ती त्यावेळेस काढायचे आणि त्याच्यामुळे काय व्हायचं ज्या माणसांकडे खायला अन्न नाही आहे पैसा नाही आहे त्यांच्याकडे त्यांना सुद्धा ते पैसे नेक्स्ट शिवाजी महाराज ऑनर्ड मलम्मा देसाई म्हणजे शिवरायांनी मलम्मा देसाई हिला किताब जो आहे तो का दिला सो मलम्मा देसाई वॉज अ ब्रेव्ह वुमन फ्रॉम बेलवडी इन कर्नाटका बेलवली कर्नाटकामधून त्या होत्या अँड शी फॉट अ ग्रेट बॅटल इन डिफेन्स ऑफ द फॉर्ट्रेस्ट म्हणजेच किल्ला लढवताना त्यांची जी कामगिरी आहे ती उत्तम होती he वेन शिवाजी महाराज केम टू नो अबाउट हर करेज ही कॉल्ड हर हिज यंग सिस्टर जेव्हा शिवाजी महाराजांना तिच्या धाडसाबद्दल कळालं तेव्हा ते तिला काय म्हणायचे की स्वतःची लहान बहीण आहे असं त्यांनी त्यावेळेस मांडलं होतं देन ही ऑल्सो रिटर्न हर पॉर्ट्रेस्ट अँड विलेजेस टू हर विथ ऑनर अँड गेव्ह हर द टायटल सावित्री त्यांनी जे किल्ले होते आणि जी गावं होती ती तिला सन्मानाने परत केली आणि सावित्री असं जे टायटल आहे ते त्यांनी मलम्मा देसाई यांना दिलं होतं ओके मूळ टू जे नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स टू कम्प्लीट द टेबल बघा फर्स्ट वन इथे नेम ऑफ मिनिस्टर आहे डेजिग्नेशन आहे आणि डिपार्टमेंट आहे ठीक आहे सो फर्स्ट वन फर्स्ट नेम आहे मोरो त्रिंबक पिंगळे ओके डेजिग्नेशन आहे यांचं प्रधान आणि डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेशन पॉलिटिकल ओके राज्यकारभार चालवणं देन सेकंड रामचंद्र नीलकंठ मुजुमदार अमत्य होते ते रेव्हेन्यू अँड अकाउंट्स ऑफ दी स्टेट म्हणजे राज्याचा जमा खर्च जो आहे ते पाहायचे थर्ड हंबीरराव मोहिते सेनापती होते डिफेन्स डिफेन्स हे त्यांच्याकडे होतं मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते आणि रिलिजियस मॅटर धर्माची काम जी कामं आहेत ते त्यावेळेस पाहायचे निराजी रावजी न्यायाधीश होते जस्टिस अण्णाजी दत्तो सचिव होते गव्हर्मेंट ऑर्डर्सचं जे काम आहे ते, सा काम ते ते पाहायचे दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री होते करेस्पॉन्डन्स म्हणजेच पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम जे आहे ते ते पाहायचे रामचंद्र त्रिंबक डाबीर हे सुमंत होते फॉरेन रिलेशन्स जे आहे याचं काम जे आहे ते यांच्याकडे होतं सो so फ्रेंड्स आपले जो चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत लास्ट चॅप्टर होता हा एटीन चॅप्टर मॅनेजमेंट ऑफ द वेलफेअर स्टेट ऑफ स्वराज्य हे इथेच कंप्लीट झालेलं आहे होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकोनवर सुद्धा क्लिक करा सुद्धा जाऊन तुम्ही हिस्ट्रीचे सगळे जे चॅप्टर्स आहेत ते तुम्ही तिथे पाहू शकता त्यांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत सायन्स सब्जेक्टचेसुद्धा व्हिडिओज जे आहेत ते प्लेलिस्टमध्ये अव्हेलेबल आहेत तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता मॅथ्सचेसुद्धा व्हिडिओज जे आहेत ते प्लेलिस्टमध्ये अव्हेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये So the take care and have a good day